आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत स्मार्ट किचन प्लायवुड अँड हार्डवेअर। इथे सर्व काही ब्रँडेड मिळेल, किचन ट्रॉली, रेडीमेड शटर्स, मॉड्युलर किचन प्लायवुड, ऍक्रेलिक लॅमिनेट हार्डवेअर, तसंच वॉल ड्रॉप, बेड सोफा, टीव्ही युनिट, आटा चक्की, चिमणी शेगडी आदी साहित्य उपलब्ध। विजय आदमाने यांचे स्मार्ट किचन प्लायवुड अँड हार्डवेअर, कृषी विद्यापीठ गेट समोर, वसमत रोड, परभणी। संपर्क 9637792671। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। महाराष्ट्र राज्य आरोग्य कंत्राटी नर्सेस युनियन आयटक संघटना परभणीच्या वतीनं कंत्राटी नर्सेस यांना शासन सेवेत कायमस्वरूपी करण्याच्या मागणीसाठी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात आज एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं। कंत्राटी ANM GNM या आरोग्य विभागात आपली सेवा बजावत आहेत। या सेवेसाठी त्यांना अतिशय तुटपुंज्या मानधनावर कार्य करावं लागतं। NHM NUHM अंतर्गत आरोग्य सेवेतील सर्व कंत्राटी नर्सेस ANM GNM ग्रामीण व शहरी यांना शासन सेवेत बिनशर्त रिक्तपदी समायोजन करण्यात यावं अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे। या आंदोलनामध्ये कॉम्रेड माधुरी क्षीरसागर, मुगाजी बुरुड, अंजली राठोड, वर्षा गोबाडे, वर्षा मुंडे, आरती शिंदे, यशोधरा लोखंडे, माला दाबाडे, अशोक आशा भालेराव, समता कदम, मनीष भदरगे, अयोध्या कदम, सरिता भालेराव, सुप्रिया डांगे, प्रिया ढेरे, अनिश पठार आदींचा सहभाग होता। याचवेळी खासदार संजय जाधव यांच्याशी चर्चा करून त्यांनाही संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। कंत्राटी नर्सेस युनियन आयटम संलग्न आमचं महाराष्ट्र आज 17 मे रोजी पूर्ण महाराष्ट्रभर एक दिवसीय आंदोलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज होत आहे। ते फक्त आमचं रिक्त जागेवर समायोजन होण्याबाबत यासाठी आहे। सरळ आणि सोपा आहे। सगळे कंत्राटी कर्मचारी आहेत, 2000 पासून हे लोक काम करतात। कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही ह्यांच्याकडून सेवा कशी पाहिजे तशी करून घेतली, जेव्हा तुम्हाला माणसं भेटत नव्हती तुम्ही ह्यांच्याकडून करून घेतली। म्हणजे ह्या लोकांनी आपला जीव धोक्यात घालून राष्ट्रहितासाठी काम केले आणि ह्या लोकांना तुम्ही आता कायम करण्यासाठी दुजाभाव करता। BMS डॉक्टरला तुम्ही असंच कंत्राटी लोकांना तुम्ही कायम केले। बरं, हे विशेष म्हणजे की महानगरपालिकेतल्या नर्सेसला तुम्ही कायम केले आणि जिल्हा परिषदेतल्या लोकांना तुम्ही दानादानी करता। परभणी शहरातील लग्न बस्त्यांचं माहेरघर पद्मावती साडी डेपो, गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्रॅकेट शालू, घागरा, आहेराच्या साड्या, तसेच सिल्क व डिझायनर साड्यांचे लाखो व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध, तेही होलसेल दरात। पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ साधणारा पद्मावती साडी डेपो, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। परभणी जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी गेल्या 4 महिन्यांपासून जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला बालविवाह मुक्त परभणी अभियानात सहभागी करून घेतले। आता यापुढे सर्व विभागांकडून जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रत्येकी 10 असे एकूण 50 चॅम्पियन्सची नियुक्ती करण्यात येणार असल्याचं श्रीमती आचल गोयल यांनी सांगितलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला पोलीस अधीक्षक रागसुधा आर, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संदीप घोणसीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास जगताप, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके, शिक्षणाधिकारी आशा गुरुड, उपशिक्षणाधिकारी धनराज येरमळ, अरविंद आकात, जिल्हा समन्वयक विकास कांबळे यांच्यासह बालविवाह निर्मूलन समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे अध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्यावर शेवगाव इथं छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीदरम्यान झालेल्या गोंधळाबद्दल जाब विचारण्यासाठी गेले असताना पोलीस निरीक्षक शेवगाव यानं 307 व इतर स्वरूपातील गुन्हे दाखल केले। ज्यावेळेस हा सर्व घटनाक्रम घडत होता त्यावेळेस वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण एका कार्यक्रमानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथे उपस्थित होते व त्यांचा या घटनेचा काही संबंध नाही। सदरील गुन्हा सुलभबुद्धीनं नोंदवण्यात आलेला असून तो गुन्हा तात्काळ मागे घ्यावा व छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या गोंधळाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी विभागीय प्रवक्ता डॉक्टर धर्मराज चव्हाण, धम्मपाल सोनटके, सुमित भालेराव यांची उपस्थिती होती। आदरणीय किसन चव्हाण सर यांच्या अटकेत यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही निवेदन दिलं। तर आता आपल्याला माहीतच आहे
ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर काही समाजकंटकामार्फत काही गडबड करण्याच्या हेतूनं जो काय प्रकार शेवगावमध्ये घडला होता त्या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी किंवा वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यावर सूडबुद्धीनं गुन्हे दाखल केल्यामुळेबद्दल त्या संदर्भाची माहिती घेऊन आदरणीय किसन चव्हाण सर इथल्या पोलीस निरीक्षकाकडे गेले असताना त्या पोलीस निरीक्षकाने कोणत्याही प्रकारचा विचार न करता कोणत्याही प्रकारची माहिती न घेता आदरणीय किसन चव्हाण सर यांच्यावर 307 सारखे एकदम खतरनाक गुन्हे त्याचबरोबर दंगली सदस्याचे गुन्हे हे दाखल केलेले आहेत. या सगळ्या गोष्टीचा वंचित बहुजन आघाडी परभणी आणि विभागाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येतो. परभणी महानगरपालिका समता कॉलनी व जागृती कॉलनीतील महिला मंडळांच्या मागणीनुसार प्रभाग क्रमांक 15 मध्ये समतानगर मधील श्रीराम मंदिराच्या मोकळ्या आवारात निर्माल्य हौद तयार करून देण्यात आला आहे. त्या हौदाचं उद्घाटन परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आज करण्यात आलं. परिसरातील नागरिकांनी देवावरील वाहिलेलं बेल हार फुलं घंटागाडीत न टाकता त्या हौदामध्येच निर्माल्य टाकण्यात यावं जेणेकरून या निर्माल्यापासून कंपोस्टिंग खत तयार करून परिसरातील झाडांना टाकण्यात येणार आहे. यात कॅरीबॅग सहित निर्माल्य टाकू नये व याचं पावित्र्य राखावं यात इतर कोणताही कचरा टाकू नये असं आवाहन करण्यात आलंय. परभणी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात पंप ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झालाय. ही घटना मंगळवारी रात्री 9:30 सुमारास पाथरी रोडवरील भाजी मार्केट समोर घडली आहे. दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली यामध्ये कर्मचाऱ्याच्या डोक्याला मार लागल्यानं त्याचा मृत्यू झालाय. श्याम रेंगे असं मयत कर्मचाऱ्याचं नाव आहे. मंगळवारी रात्री 9:30 सुमारास श्याम रेंगे हे त्यांच्या दुचाकीवर पाथरी रोडवर त्यांच्या घराकडे जात होते. त्यावेळी भाजी मंडई परिसरात समोर येणाऱ्या दुचाकीची श्याम रेंगे यांच्या दुचाकीला धडक झाली. यामध्ये रेंगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केलं. यानंतर शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाली. बुधवारी सकाळी पाथरी रोडवरील सिंहगड फार्म हाऊस समोरील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातामध्ये समोरून येणाऱ्या दुचाकीवर एका रुग्णाला साप चावल्यानं त्याला परभणीच्या जिल्हा रुग्णालयात आणलं जात होतं. या दरम्यानच हा अपघात झाला आहे. ठिकाण अनेक, ठिकाण फक्त एक. डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी. मूळव्याध, गुडघेदुखी, मुतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. वेळ 9 ते 8 पर्यंत. पत्ता: आघा कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी. मोबाईल: 9921691008. सावता परिषदेचे कल्याण आकाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परभणीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ फटाके वाजवून व पेढे भरून जल्लोष साजरा केला आहे. यावेळी समता परिषद जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष कृष्णा कटारे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुमंत वाघ, विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष दीपक वारकरी, धोंडीराम सातवने, अंगद सोगे, गंगाधर यादव, अमोल काळे, आशिष सरकळ, बाळासाहेब गमे, सयद जैन, ऋषिकेश मुरमुरे, अक्षय दिडके, नारायण मुंडे, श्याम कचवे, योगेश गायकवाड आदींची उपस्थिती होती. पार्टी ओबीसी विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी आदरणीय कल्याणकाका आखाडे साहेब यांची नवनिर्वाचित निवड झालेली आहे. याबद्दल आम्ही आज परभणी येथे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व सावता परिषदेचे पदाधिकारी यांनी आज या निवडीचा आनंदोत्सव साजरा केलेला आहे. परभणीपासून 13 किलोमीटर अंतरावर शिंगणापूर हे गाव भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध असून माणिक खिल्लार हे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत. भाजीपाल्यातून मिळणारं उत्पन्न आणि त्यासाठी येणारा उत्पादन खर्च याचा लेखाजोखा पाहिला तर पदरी फारसं पडत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या पारंपरिक शेतीमध्ये बदल करण्यास ठरवलं. त्यातून त्यांना आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग सापडलाय. वडिलोपार्जित मिळालेल्या 11 एकर शेतात रात्रंदिवस राबणाऱ्या माणिकराव यांनी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत 2017 अंजीर लागवडीचा निर्णय घेतला. त्यावर्षी 300 रुपयाची लागवड केली. तसंच 2019 आणखी 200 रुपयाची लागवड केली. एकूण 90 गुंठे शेतीमध्येही त्यांनी लागवड केली. कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गेली 2 वर्ष झाडांची जोपासना केली व त्यानंतर अंजीर उत्पादनाला सुरुवात झाली. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ प्रवेशद्वारावर गेल्या 3 वर्षापासून एक दिवसाआड अशा पद्धतीनं 6:30 माणिक खिल्लारे स्वतः अंजीर विक्री करतात. 2020 आणि 2021 त्यांनी अंजीर विक्रीतून खर्च वजा जाता 2 ते 2.5 लाख रुपयाचं निव्वळ उत्पन्न मिळवलं असल्याचं सांगितलं. नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन. माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी.
सन 2047 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने राज्याची अर्थव्यवस्था 3.5 ट्रिलियन पर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचं उद्दिष्ट प्राप्त झाले. त्यानुसार सन 2047 दृष्टिकोन ठेवून परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं जिल्हा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा विकास आराखडा तयार करणं व नियोजन बाबतच्या आढावा बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंग परदेशी यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. सेलू येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सेलू शाखेचे कर्मचारी अमोल जाधव यांची नांदेड शाखेत बदली झाल्याबद्दल आज त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी शाखा प्रबंधक संतोष कोडगीरकर, भूषण बक्षी, भास्कर हिप्परगे, अविनाश जोशी, शमशुद्दीन शेख, भास्कर हिप्परगे, शिवाजी आगाव, अरुण ताटे, शुभम जोशी, मनमत देवडे, संपत कपाळे यांची उपस्थिती होती. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.